सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालय पनवेल आणि उपविभागीय कार्यालय पनवेल क्रमांक 1 आणि पनवेल क्रमांक 2 भिंगारी प्रस्तावित कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भिंगारी येथे झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य अभियंता शरद राजभोज, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, अधीक्षक अभियंता रूपाली पाटील, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाची विभागीय कार्यालय ही चांगली व सुसज्ज असली पाहिजे. यामुळे कार्यालयीन अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये नक्कीच वाढ होईल. तसेच येथील राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना या सुसज्ज आणि चांगल्या कार्यालयाचा नक्कीच फायदा होईल. तसेच नागरिकांना सुलभ शासकीय सेवा मिळू शकेल. तसेच सार्वजनिक विभागाची सर्वच विभागीय कार्यालय अशाच पद्धतीने सुसज्ज, उत्तम आणि दर्जेदार करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. खरंतर प्रत्येक विभागामध्ये त्यांची असणारी विभागीय कार्यालय ही चांगली आणि सुसज्ज असली पाहिजे आणि ती सुसज्ज असल्यानंतर त्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला एक चांगल्या पद्धतीने त्यांची कार्यक्षमता वाढवण्यामध्ये फार मोठा त्याचा फायदा होत असतो. एका चांगल्या वातावरणामध्ये ज्यावेळेला आपण पाहतो, पूर्वीची सार्वजनिक विभागाची कार्यालय तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली, फाईलच्या ढिगारा त्या ढिगाऱ्यामध्ये बसलेले अधिकारी, या सगळ्या व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये डिजिटल युगामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जाणं फार गरजेचं आहे. आदरणीय पंतप्रधान नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात, पेपरलेस सगळीच्या सगळी व्यवस्था झाली तर आणि तरच पारदर्शकता येऊ शकतो. आणि पारदर्शकतेच्या दिशेने जर जायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या आणि आपल्या आचरणांमध्ये फरक हा अत्यंत गरजेचा आहे. आणि म्हणून आपण काय नव्याने करू शकतो, प्रत्येक इमारत, प्रत्येक विभागीय कार्यालय ग्रीन टेक्नॉलॉजीने असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे त्या करणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याकडे पाहून इतरांना सुद्धा त्या दिशेने जायला एक वेगळ्या पद्धतीने एक हुरूप येत असतो. आणि मला खात्री आहे की हे सार्वजनिक विभागाचं असणारं कार्यालय की ज्याला जवळजवळ 10 कोटीपेक्षा जास्त निधी आपण खर्च करतो, त्यामुळे एवढं मोठं भव्य की जे 28 ते 30 हजार स्क्वेअर फीटचं असणारं कार्यालय, त्या कार्यालयामध्ये असणारी व्यवस्था, त्या सगळ्या गोष्टी, त्या येणाऱ्या या भागातील असणाऱ्या डेव्हलपमेंट आणि या सगळ्या गोष्टीसाठी एक चांगली व्यवस्था ज्याला म्हणतो ती व्यवस्था उभं करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि म्हणून त्या भागातील प्रत्येकाला, या भागातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याचा अत्यंत फायदा होईल यात काही शंका नाही. पुन्हा एकदा त्या कार्यालयाच्या निमित्ताने सर्व अधिकाऱ्यांना मी एवढंच विनंती करतो की आज भूमिपूजन झालं, लवकरात लवकर कामाला सुरुवात करणं आणि वेळेच्या अगोदर हे काम कसं पूर्ण होईल या सर्व गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. निधीचा पूर्णच्या पूर्ण तरतूद यामध्ये आहे, त्यामुळे तरतूद असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण यामध्ये नाही. मी सगळ्यात आधी माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की पनवेल आणि परिसराचा जो चेहरा मोहरा बदलतोय, या चेहरा मोहरा बदलण्याला कारणीभूत ठरणारी एजन्सी PWD, या PWDच्या कार्यालयालाही एक अत्याधुनिक असं रूप
हे आता या इमारतीच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचा शुभारंभ आज आपल्या हस्ते झाला, त्याबद्दल मी माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो, त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देखील देतो. खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 ते 2019 या कालावधीमध्ये काम केलं आणि या महाराष्ट्राला नवी दिशा देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प जे कदाचित आपल्या खिजगणतीतही नसतील ते प्रकल्प आज महाराष्ट्रामध्ये अगदी ताकदीनं सुरू आहे आणि महाराष्ट्र देशामध्ये सगळ्यात जास्त वेगवान प्रगती करणारं राज्य बनलेलं आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला ही वेगवान प्रगती साधून देणारी जी काही खाती असू शकतील त्यापैकीच सार्वजनिक बांधकाम खातं आहे आणि त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला नव्यानं आता या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे तेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्यावरती ज्या क्षणापासून या सार्वजनिक बांधकाम खात्याची म्हणजे पीडब्ल्यूडीची जबाबदारी आली आहे तेव्हापासून अगदी ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी पीडब्ल्यूडी जोमानं कामाला लागलेली आहे आणि पारंपरिक कार्यपद्धती बाजूला टाकून चव्हाण साहेब हे या खात्याला दिशा देत आहेत. याचा आपले ते माजी पालकमंत्री आहेत पण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आणि फक्त भाजपचेच का, या रायगडमध्ये कुठलाही या ठिकाणी चांगला प्रकल्प करायचा असू द्या. म्हणजे आता मनोज भुजबळ साहेब म्हणाले की पनवेलला जे कोर्ट आता झालेलं आहे जिल्हा कोर्ट, त्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी इमारत अपुरी पडते आहे. 8 कोर्ट आहेत आणि 1 कोर्ट चालत आहेत 15, तर त्यामुळे अधिक मोठ्या इमारतीची आवश्यकता आहे. तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे याचा पाठपुरावा करायचा आहे. साहेबांनी क्षणात सांगितलं आपण फडणवीस साहेबांची भेट घेऊ. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कशा अर्थानं ते आपले पालक आहेत हे कळत आहे. पालकमंत्री होते त्याही वेळेला पोलादपूरच्या टोकापासून ते पनवेलच्या या टोकापर्यंत संपूर्ण रायगड जिल्ह्यात कुठली या पद्धतीची आपत्ती हो, कुठे बस कोसळली असेल, कुठे एखाद्या कंपनीमध्ये स्फोट झाला असेल किंवा एखाद्या कुठल्याही चांगल्या कार्यकर्त्याचं कामाचं कौतुक करणं असेल, प्रत्येक क्षणाला पालकमंत्री ते आपले असू द्यात किंवा नसू द्यात, चव्हाण साहेब हे सातत्यानं आपल्या सोबत आपल्या या प्रत्येक दुःखसुखामध्ये एखाद्या पालकाप्रमाणे आहेत आणि त्यामुळे निश्चितपणानं या पीडब्ल्यूडी खात्याच्या माध्यमातून जे वेगवेगळे पाऊल उचलले जात आहेत यामध्ये आताच विक्रांतजी सांगत होते की पनवेलमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची इमारत आहे, पीडब्ल्यूडीच्या वसाहती आहेत, आता या ठिकाणी त्या जीर्ण अवस्थेमध्ये आलेल्या आहेत, तर त्यांचंही पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पलीकडच्या बाजूला जे गेस्ट हाऊस आहे, हायवेवरचं असं हे गेस्ट हाऊस आहे, मोठ्या प्रमाणात जागा आहे, त्याचंही जर चांगलं डेव्हलपमेंट झालं तर अलीकडच्या काळामध्ये मुंबईमध्ये कितीही भवनं निर्माण झाली तरी ती अपुरीच पडतात. तर त्यामुळे मुंबईपासून आता इथली कनेक्टिव्हिटी ही रेल्वेनी आहे, ही येणाऱ्या कालावधीमध्ये MTHL माध्यमातून इथून आपण जवळपास 1/2 ते 1.5 तासात या ठिकाणावरून आपण हे दक्षिण मुंबईमध्ये पोहोचणार आहोत. अशा वेळेला या ठिकाणी या चांगलं जर सुसज्ज असं रेस्ट हाऊस झालं तर त्याचा फायदा हा निश्चितपणानं पनवेलवासियांच्या बरोबरीनं महाराष्ट्रवासियांना होऊ शकतो आणि म्हणूनच याकडेही माननीय मंत्री महोदयांनी लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो.